स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, स्वामी हे आपल्या भक्तांना नेहमीच संकटामध्ये साथ देतात। त्याचप्रमाणे आपले भोलेनाथ देवादिदेव महादेव हे देखील त्यांच्या भक्तांना नेहमीच संकटात साथ देतात। अशाच प्रकारे मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एका सर्वसामान्य कुटुंबाचा स्वामींनी आणि महादेवांनी त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद दिला आणि संकटात साथ दिली याविषयीचा अनुभव सांगणार आहे। एका गावामध्ये या व्हिडिओमध्ये मी त्यांची नावं तुम्हाला नाही सांगू शकत। एका गावामध्ये एक सर्वसामान्य कुटुंब राहत होतं। हातावर पोट असण्यासारखं ते लोक बाजार करून आपला उदरनिर्वाह करत होते, किराणाचा बाजार करून। गावोगावी बाजारला जायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा, अशा पद्धतीत त्यांचं आयुष्य चालू होतं। त्या कुटुंबातले जे सदस्य होते, त्यातले जे मुख्य व्यक्ती होते, जे काका होते, ते स्वतः महादेवाचे खूप मोठे भक्त होते। म्हणजे त्यांचा दिवसच महादेवाच्या भक्तीने सुरू व्हायचा। आंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम महादेवाच्या मंदिरात जाणं, देवाचा दिवा लावल्यानंतर सर्वात प्रथम महादेवाच्या मंदिरात जाणं, महादेवाला पाणी चढवणं, या सगळ्या गोष्टींनी त्यांचा दिवसाची सुरुवात व्हायची। ते देवाचं बऱ्यापैकी करायचे, दिवा लावणं वगैरे। त्याचसोबत त्यांची पत्नी जी होती, त्या देखील महादेवाच्या भक्त होत्या आणि स्वामींच्याही भक्त होत्या। महादेवासोबत त्या स्वामींचीही भक्ती करत होत्या। अशा पद्धतीने त्यांचं जीवन चाललेलं होतं। त्यांचा जो मुलगा होता तोही त्यांच्या वडिलांना या किराणाच्या दुकानामध्ये मदत करत होता। तोही त्याच्या परीने जशी जमेल तशी भक्ती करत होता। आणि त्यांची सूनबाई ती देखील महादेवाची आणि स्वामींची भक्त होती। त्यांना जसं जमेल तसं ते घरामध्ये स्वामींची आणि महादेवाची भक्ती करत होती। परंतु त्या कुटुंबात एक गोष्ट चांगली होती, ती म्हणजे ते सगळेजण त्यांच्या जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये रोज नित्यनियमाने पाया पडायला जात असत। त्याचसोबत दिवा लावणे, पाणी महादेवाला पाणी वाहणे, या सगळ्या गोष्टी नित्यनियमाने त्यांच्या चालू होत्या। त्यांचं रोजचं जीवन चालू होतं। ते रोज बाजारला जायचे, अशा पद्धतीने त्यांचं जीवन चालू होतं आणि आपला उदरनिर्वाहही चालू होता। परिस्थिती म्हणायला गेलं तर खूप चांगली नाही आणि खूप खराबही नाही, सर्वसामान्य असं कुटुंब होतं। फक्त बाजारला जाऊन आपला उदरनिर्वाह करायचा, आजचं आज उद्याचं उद्या, अशा पद्धतीत त्यांचं चाललेलं होतं। एक दिवस अशाच पद्धतीने आपल्या गावापासून जवळच असलेल्या एका ठिकाणी ते कुटुंब, ते काका आणि त्यांचा मुलगा बाजारला गेले। दिवस भराचा बाजार झाल्यानंतर त्यांनी आपला जो काही माल होता तो गाडीत वगैरे भरला आणि ते काका त्यांच्या मुलाला बोलले की येताना जी आपण पैसे एकत्र जमवतो ती पैशाची बॅग असते, ती बॅग घे आणि मग निघू, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं झालं। पण आपण म्हणतो ना, एक वेळ असते ती खराब होती, म्हणून त्याच्याही लक्षात नाही राहिलं आणि त्या काकांच्याही लक्षात नाही राहिलं। त्यांच्याकडून सगळा माल गाडीमध्ये भरला गेला आणि पैशाची बॅग ते जिथे बाजारला बसत होते त्या ओट्यावरच राहिली। गावाकडे माहिती असेल आपल्याला, आठवड्याचे बाजार भरतात, ओटे वगैरे बांधलेले असतात। त्या ओट्यावर त्यांच्याकडून कळत नकळत ती बॅग तिथेच राहिली। वेळ खराब असेल त्यामुळे असेल, देवाला परीक्षा पाहायची असेल त्यामुळे असेल, पण त्यांचा दिवसभराचा कष्टाचा पैसा, दिवसभराचे कष्ट तिथेच राहिले, हेही म्हणायला काही हरकत नाही। ते गाव त्यांच्या गावापासून ज्या गावात ते बाजारला गेले होते ते जवळपास 10 ते 12 किलोमीटर होतं। त्यानंतर ते घरी आल्यानंतर त्यांनी म्हणजे पाणी वगैरे घेतल्यानंतर माल खाली केला गाडीतला आणि त्यानंतर काका बोलले की ते पैशाची बॅग दे, आज आपण म्हणजे प्रत्येक माणसाचं असतं आज किती नफा झाला हे पाहण्यासाठी ते काउंटिंगसाठी बॅग मागितली। तो बोलला, पप्पा ती तर तुम्ही घेतली होती। ते बोलले, मी तुला बोललो होतो। मग ती वेळच पूर्णपणे त्यांच्यासाठी खराब होती। त्या दोघांच्याही लक्षात नाही राहिलं की आपण ती बॅग गाडीत घेतलीच नाही आपल्यासोबत। ती बॅग त्यांच्याकडनं त्या बाजारामध्येच विसरली होती, त्यांच्या ओट्यावर जिथे ते बाजारासाठी बसत होते। त्या दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला। म्हणजे आज पूर्ण दिवसभराची कमाई किंवा जे काही असेल ते सगळं तिथंच राहिलं। दिवस म्हणजे
त्यांच्यासाठी पैसे खूप महत्त्वाचे होते. त्यांचं उदरनिर्वाह त्यावर होता, कारण आज जर कमवलं नाही तर उद्या व्यापाऱ्याला काय द्यायचं हा प्रश्न होता त्यांच्यासाठी. आणि हा अनुभव मी तुम्हाला खोटा नाही सांगत, माझ्या समोर घडलेली ही घटना आहे. त्यामुळे त्या दोघांची काय अवस्था झाली असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. आल्या पावली ते दोघंही तसेच मागे फिरले गाडीवर, खूप म्हणजे गाडीवर ते दोघेही त्या रात्री 9 वाजता परत बाजारच्या ठिकाणी गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती बॅग त्यांना त्यांच्या ओट्यावरच सापडली. म्हणजे ही घटना खरोखर अंगावर काटा आणणारी आहे, कारण आपल्याला माहिती आहे गावाकडे जिथे बाजार वगैरे भरतो, बाजार फुटल्यानंतर किंवा बाजार संपल्यानंतर बरेचसे लोक असतात जे बाजारामध्ये कचरा गोळा करण्यासाठी म्हणा, प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी म्हणा, किंवा काही सापडतं आहे का या उद्देशाने फिरत असतात बाजार संपल्यानंतर, बाजार फुटल्यानंतर. पण ही देवाचीच कृपा आणि त्यांच्या महादेवाचा त्यांच्यावरचा आशीर्वाद म्हणावा लागेल की त्यांना ती जी त्यांची बॅग आहे ते ज्या ठिकाणी बसतात त्याच ठिकाणी त्यांना सापडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बॅगेतून एकही पैसा इकडे तिकडे झालेला नव्हता, किंवा इतर कोणी त्या बॅगला हात लावलाय असं काही जाणवत नव्हतं. ती बॅग बघितल्यानंतर त्या दोघांच्याही जीवात जीव आला आणि अक्षरशः घरी आल्यानंतर ते दोघंही खूप रडले, कारण त्यांच्या दिवसभराची कमाई, आज जे कमवलंय ते उद्या समोरच्या व्यापाऱ्याला देऊन परत दुसरा माल खरेदी करणं, अशा पद्धतीत त्यांचं एकदम सामान्य जीवन चाललेलं होतं. आणि जर एखाद्या माणसाला त्याची दिवसाची कमाई जी आहे ती जर अशीच कुठे हरवली किंवा गेली तर किती त्रास होतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कारण आपले जर 10-20 रुपये जरी हरवले तरी आपण हळहळ करतो, तर त्यांची तर पूर्ण दिवसभराची कमाई तिथे राहिलेली होती, कळत नकळत, किंवा त्यांचा तो जो काळ आहे तो खराब होता म्हणून त्या दोघांच्या हातूनही ती गोष्ट तिथेच राहिली, किंवा देवाला त्यांची परीक्षा पाहायची असेल म्हणून ती गोष्ट त्यांची जी पैशाची बॅग होती ती तिथे विसरली असेल. परंतु या गोष्टीतूनही ती त्यांची त्यांना ती बॅग तिथे सापडली, आणि यातूनच त्यांना स्वामींनी आणि सोबतच त्यांच्या महादेवाने त्यांना खरोखर संकटातून वर येण्यासाठी किंवा जी परिस्थिती होती त्यातून वर येण्यासाठी मार्ग दाखवला, हात दिला. हेच खरं. त्या दोघांनी नंतर आपल्या महादेवाचे आणि स्वामींचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी त्यांनी महादेवाला अभिषेक केला आणि आम्हाला संकटातून बाहेर काढल्याबद्दल आभारही मानले. अशा पद्धतीची ही सत्य घटना आहे, माझ्या समोर घडलेली आहे, माझ्या जवळच्या माणसांच्या बाबतीत घडलेली आहे. त्यामुळे ही घटना खरोखर खरी आहे, यातूनच देव या जगामध्ये आहे याची प्रचिती होते. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि नवीन माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.